पाथर्डी तालुक्यातील मोहरी इथे एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोड्या होऊन हजारोंचा ऐवज चोरांनी लंपास केला. इथे पोलीस यंत्रणा मात्र तेवढी तत्पर दिसत नाहीये, त्यामुळे तालुक्यामध्ये पोलिसांचा वचक राहिला नाहीये असा संताप नागरिकांकडनं व्यक्त केला जातोय. पाथर्डी तालुक्यातील मोहरी इथे एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी होऊन हजारो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत वामन नामदेव नरोटे यांच्या फिर्यादीवरनं पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. नरोटे आपल्या परिवाराच्या सोबत गावामध्ये राहतात. नरोटे यांचे आई वडील ज्ञानदेव नरोटे आणि पत्नी हे ऊस तोडण्यासाठी गंगाबाई साखर कारखान्यामध्ये गेले होते. वामन नरोटे आणि आई आणि मुलगा जेवण करून झोपलेले होते. आई आणि मुलगा घरामध्ये झोपलेले होते, त्यावेळी वामन हे बाहेर झोपलेले होते. पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान नरोटे उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी मुलगा आणि आईला उठवून घरामध्ये पाहिलं असता घरामधील लोखंडी पेटी उचलून चोरट्यांनी पेटीमधील 15,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 60,000 ऐवज चोरून नेला हे त्यांच्या लक्षात आलं. दरम्यान याबाबत तुकाराम नरोटे इंदुबाई शेळके यांनी अधिक माहिती दिली आहे. परवा दिवशी आमच्या घरामध्ये चोरी झाली, तर त्याच्यामध्ये एकूण रक्कम आमची 1.5 तोळा सोनं आणि 20,000 रुपये चोरीला गेले आहेत. तर ज्यावेळेस आम्ही रात्री जेवण करून झोपलो होतो, तर अंदाजे 3:30 ते 3:30 या सुमारास हे घराचा दरवाजा ओढून घेतलेला होता, तो चोरांनी ढकलला आणि आतमध्ये प्रवेश करून पेटीमधील 1.5 तोळा सोन्याचे दागिने आणि पेटीमध्ये साईडला रोख रक्कम होती, तर ती घेऊन ते पसार झाले. त्यानंतर त्यांनी आतले घराचे सगळं अस्तव्यस्त टाकलं, कापडं वगैरे सगळे उचकिले, त्याच्यानंतर रॅक उचकली, त्याचे सगळे साहित्य अस्तव्यस्त टाकलं, त्यानंतर पर्स वगैरे इतर साहित्य होतं तर ते त्यांनी बाहेर आणून उचकलं. त्याच्यानंतर एक डबा पण होता, त्याच्यामध्ये चांदीचे पट्ट्या ते होत्या लहान मुलाच्या, तर ते त्यांनी इकडं साईडला नेला डब्बा आणि तिथं जाऊन ते त्यांनी त्यातला उचकलं, त्यातलं डब्बा पट्ट्या वगैरे घेऊन गेले. ते इथं झोपलेली होती मी आणि मला माहीतच नाही चोरी झालेली. वामन आला आणि मग मावांनी मला 5 वाजता उठिलं. मी उठले आणि इथं दारात गेले का लगेच वामन म्हणला, तिकडून वामन ते आले का ते म्हणले का आयो इंदू मावशीचं गेलं म्हणले, इंदू मावशीचं गेलं. आणि मग मी बघत येतं सारे मपले डबे डुबे सारे खाली टाकलेले, सारे कपडे लत्ते सारे, आणि अशा पातळी ठुले होते पोरींच्या, ती बॅग उघडली सारी फेकून दिले सारे कपडे माझ्या साऱ्या दारीन दुळीन सारे पैसे गेले, मग 10-15,000 रुपये गेले. गावामधील तुकाराम नरोटे, इंदुबाई शेळके, अश्रुबा सुसलागे, गंगाराम मोहिते, कोंडीराम नरोटे अशा 5 जणांची घरं फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केला. 5 ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये किती ऐवज चोरीला गेला याचा उल्लेख पोलिसांनी फिर्यादीमध्ये केला नाही आहे. नरोटे यांच्या फिर्यादीवरनं पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा तपास पोलीस नाईक अनिल बडे हे करत आहेत. दरम्यान तालुक्यामध्ये चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तालुक्यामध्ये कुठे ना कुठे दररोज चोरीची घटना घडतीय. पोलीस मात्र फक्त कागद काळे करण्यामध्येच मग्न आहेत. चोरीचे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडनं टाळाटाळ केली जातीय असा संताप नागरिकांमधनं व्यक्त होतोय. यावेळी मोहरी ग्रामस्थांनी आणि सरपंच कल्पजी डोईफोडे यांनी पोलिसांकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोलीस संरक्षण द्यावं आणि फिरतं पोलीस पथक निरीक्षक यांनी मोहरी गावामध्ये पाठवावं अशी मागणी केली आहे. मोहरीमध्ये सध्या चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. डोईफोडे वस्तीवरील गंगाधर किरू मोहिते, त्याच बळी वस्तीवरील अनिल बळे यांच्या घरी, गावामधील वामन नरोटे, इंदुबाई पोपट शेळके, अश्रुबा सुसलादे यांच्या घरातील जवळजवळ चोरट्यांनी 1,00,000 रुपयाचा ऐवज धाडसत्र घालून लुटून नेलेला आहे. गावातील गोरगरीब जनता जी सध्या दुष्काळ असल्यामुळे जनावरे किंवा त्यांचं पशुधन वाचवण्यासाठी या ठिकाणी ऊस तोडणीला बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी या संधीचा उपयोग साधून गावातील गोरगरीब जनतेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लूट केलेली आहे. तरी गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पोलीस संरक्षणाची आवश्यकता असून एक फिरतं पथक संध्याकाळी PI साहेबांनी या ठिकाणी पाठवावे आणि या लोकांचं जे नुकसान झालेले आहे, ज्यांची लुटमार झाली, त्यांना शासनाने भरपाई द्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पाथर्डी.
सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।